अशाच प्रकारच्या काही जाहिराती आपण पाहूया. त्यामध्ये पहिली जाहिरात आहे खोकला या आयुसास औषधाची, दुसरी जाहिरात आहे मेडिमिक्स या साबणाची. आपण भरपूर जाहिरातीच्या साबणा ज्या वर्तमानपत्रामध्ये टीव्हीवर मालिका चालू असताना चित्रपट चालू असताना पाहतो, आणि त्यामुळे लोक ते जाहिरात वारंवार दाखवल्यामुळे ग्राहक किंवा लोक त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्या साबणाचा त्याचा जो उत्पादन केलेला आहे त्याचा खप होतो. त्याचप्रमाणे इथं दुसरी जाहिरात आहे खोकल्याच्या औषधाची. खोकल्याच्या औषधाची कसं आजच्या काळात कोरोनासारखी आजार आहे, जगात महामारीचं संकट उभं ठाकलं होतं, त्या काळात त्या कोरोनाची लक्षणं हे खोकलाच होती म्हणून खोकल्याची एक जाहिरात इथे मी दाखवत आहे. तर माझ्यासमोर नम्रता ही मुलगी बसलेली आहे आता तिसरीच्या वर्गातली, तर तिला आपण काही या जाहिरातीबद्दल माहिती विचारूया. नंदिता, तुला ह्या जाहिराती बघून काय वाटतं, कशाची जाहिरात आहे ही? खोकले आयुसास या नावाच्या औषधाची जाहिरात आहे. कशावर हे औषध आहे? खोकल्यावर. ह्या जाहिरातीमध्ये तुला हे जाहिरात, तुला खोकल्याचं औषध जर घ्यायचं असेल तर याला संपर्क वगैरे करता येईल का? हा, कसा करणार संपर्क? मग त्याचप्रमाणे आपण दुसरी जाहिरात बघूया. ही दुसरी जाहिरात कशाची आहे? मेडिमिक्स नावाच्या साबणाची. असे अनेक साबणा बाजारात येतात, परंतु ज्या साबणाची जाहिरात जास्त दाखवली जाते रेडिओ टीव्हीवर किंवा मोबाईलवर व्हॉट्सअपवर फेसबुकवर ते साबण आपण चांगला आहे म्हणून घेतो, ठीक आहे? तर मेडिमिक्स साबणासाठी अनेक साबणाची नाव सांग बरं तू जरा. संतू, डेटॉल, मेडिमिक्स. मग अशा अनेक जाहिराती तू दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पाहते. आता अशा आपण गल्लीबोळामध्ये अशा विविध जाहिराती विद्यार्थ्यांनो आपण गल्लीबोळामध्ये गाड्या घेऊन काही लाऊड स्पीकरवर जाहिराती येतात. कशा असतात जाहिराती ते बघूया. मी तुला एक पेनाची जाहिरात सांगतो की गाडी येते आणि खुश खबर खुश खबर खुश खबर खुश खबर खुश खबर खुश खबर दहाला पाच पेन दहाला पाच पेन दहाला पाच पेन टिकाऊ आणि मजबूत पेन टिकाऊ आणि मजबूत पेन अशी ती गाडी बोर्डात निघून जाते आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत ती गाडी येते आणखी तसंच म्हणते की खुश खबर खुश खबर खुश खबर दहाला पाच पेन दहाला पाच पेन. आणि त्यानंतर आपण म्हणतो की ही गाडी दहाला पाच पेन दररोज येत आहे म्हणजेच हे पेन चांगले असतील आणि आपण ते पेन विकत घेतो. म्हणजे ह्या मागचा उद्देश काय झाला? कशामुळे विकत घेतला आपण पेन? आणखी तोच पेन का घेतला, दुसरे पेन नाही का बाजारात? आहेत पण तोच पेन परत 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 सारखं येत होत. आपल्याला वाटते ते चांगलं आहे म्हणून ते आपण घेतो. मग अशी जाहिरात ज्या वस्तूची जाहिरात जास्त केली जाते ती वस्तू आपण घेतो याच्यावर सिद्ध होत. अशा अनेक कपड्याच्या सुद्धा जाहिराती असतात, काही पेनाच्या असतात, वयाच्या असतात, साबणाच्या असतात, सौंदर्य प्रसाधनाच्या असतात. तर अशा अनेक जाहिराती आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो. तर असा हे जाहिरातीचे अनेक उपयोग आहेत. तर अशी जाहिरातीचे उपयोग एखादा उपयोग सांग बरं, जाहिरात का करावी? आपण ते जाहिरातीवरलं सामान विकत घेण्यासाठी. छान. आणि जाहिरातीवरलं सामान विकत घेतो मग तेच जाहिरात करूनच होतं का? त्या जाहिराती कशा असतात दिसायला? व्हिडिओ शूटिंग बनवलेल्या असतात, खूप छान असतात. हा, म्हणजे आकर्षक व्हिडिओ शूट केलेले असतात, फोटो चांगले असतात आणि आकर्षक ग्राहक त्याच्याकडे आकर्षित व्हावा म्हणून त्या जाहिराती केलेल्या असतात. तर अशा ह्या आम्ही जाहिरात वाचतो त्या पाठाबद्दल आपण आज माहिती घेतली. धन्यवाद.